हॅलो ऑफिसर्स आज आपण या व्हिडिओमध्ये केशवानंद भारती केसचे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये अॅनालिसिस करणार आहोत आज चोवीस एप्रिल रोजी या केसचे पन्नासवे वर्ष आहे म्हणजेच गोल्डन जुबली आहे त्यामुळे या केसवर आता प्रश्न येण्याची शक्यता आहे असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करा या केसमध्ये तेरा जजेसचा बेंच होता या केसला फंडामेंटल राईट केससुद्धा म्हणतात केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ ही केस आहे ही या केसची हिअरिंग ऑक्टोबर एकतीस एकोणीसशे बहात्तरपासून मार्च तेवीस एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत चालली या केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन दिल्या गेले बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन म्हणजे मूलभूत पाया तर नेम हे नेमकं काय आहे ते पुढे आपण डिटेलमध्ये पाहूया हे आहेत ग्रेटेस्ट मॅन नानी पालखीवाला यांच्यामुळे केशवानंद भारती केसमध्ये जे मूलभूत पायाचे तत्व आहे ना ते प्रत्यक्षात येऊ शकले तर ही जी केस आहे याच्यामध्ये तुम्ही बघा केशवानंद भारती आणि एका बाजूला केरळ राज्य तर ह्या पिटिशनर्सकडून नानी पालखीवाला होती यांनी अशा असे भयंकर आर्ग्युमेंट्स दिले होते जे जजेसला जेसला जजसुद्धा निरुत्तर झाले होते यांच्या आर्ग्युमेंट्स पुढं आपले संविधान अंमलात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आणि आपल्या संविधानात मालमत्तेचा हक्क जो आहे तो मूलभूत हक्क होता आर्टिकल एकोणीस एक यफमध्ये आणि आर्टिकल एकतीसमध्ये खूप लोकांकडं जमीन होत्या जसं की काही लोकांकडं पाच हजार एकरपर्यंत जमीन होत्या तर ह्या जमिनी ज्या आहेत एवढ्या त्या सरकारने हस्तगत करायला सुरुवात केली परंतु तसं सरकार करू लागल्यावर यांनी काय केलं हे कोर्टामध्ये गेले आणि हे म्हटले की आमच्या मालमत्तेच्या अधिकाराचं उल्लंघन होत आहे मग कोर्टाने निकाल द्यायचा की हे जे सरकार करत आहे ते अवैध आहे सरकारनं ते थांबवा सरकारने काय केलं याविरोधात पहिली घटनादुरुस्ती केली आणि त्या पहिली घटनादुरुस्तीमध्ये काय केलं के परिशिष्ट नाईन स्केड्यूल टाकलं आणि त्या नव्या शकड्यूलमध्ये असं टाकलं की जर समजा आता या नव्या स्केड्यूलमध्ये आम्ही जर एखादा लॉ टाकला कायदा टाकला तर त्या कायद्याविरोधात तुम्हाला कोर्टमध्ये जाता येणार नाही एकोणीसशे एकावन्नमध्ये शंकरी प्रसाद सिंग देव वर्सेस युनियन ऑफ युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये ही पहिली घटना जिंना नवं स्केड्यूल टाकलेलं आहे ती सुप्रीम कोर्टानं व्हॅलिड वैध ठरवली आणि म्हटले की संसदेला संविधानाच्या कोणत्याही भागात सुधारणा करण्याचा अधिकार आहे आता संसदेलाही जी अमर्याद पावर भेटली संविधानात सुधारणा करण्याची त्यावर एकोणीसशे पासष्टमध्ये सज्जन सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानमध्ये काही जजेसने जसे की हिदायतुल्ला आणि मुदोळकर यांनी प्रश्न उठविले मुदोळकर म्हणले की समजा राईट टू इक्वेलिटी फ्री स्पीच किंवा राईट टू लाईफ जीवितेचा अधिकार हे असे जे काही अधिकार आहेत ते जर दुरुस्ती करण्याच्या नावावरून सरकारने हिरावून घेतले तर मग ती सुधारणा कशी झाली ती तर मग संविधानात बदल करणे झाले ना ते तर मग संविधानात बदल करणे झाले उदाहरणार्थ समजू घ्या समजा आता राईट टू इक्वेलिटी समानतेचा अधिकार आपल्याला संविधानानं दिलेला आहे परंतु काय केलं आता समजा संसदेनं सरकारनं काय केलं ते म्हटले की नाही हिंदूंना सगळ्यात जास्त अधिकार आहेत हिंदूंना नोकऱ्या भेटल्या हिंदूंना सगळ्या गोष्टी झाल्या तर मग मुस्लिमांचा विचार केला जाईल आणि त्यानंतर मग पारसींचा विचार केला जाईल आणि सोहन असं जर सरकारनं केलं तर काय झालं मग समानतेचा अधिकार गेला मग आपला ज्या संविधानाचा मूळ पाया होता तो झाला बदलला ना तो थोडी त्यांनी सुधारणा केली त्याच्यामध्ये तो बदलून गेला आणि मुदळकर तेच म्हणत होते की संसदेला जर मर्यादा अधिकार दिले हे जे मूळ अधिकार आहेत ते हिरावून घ्यायला त्यांना वेळ लागणार नाही कारण राजकारणी हे स्वार्थी असतात आणि ते आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात बरोबर आहे की नाही मग आता याचा विचार करण्यात आला आणि गोलकनाथ केस एकोणीसशे सदुसष्टमध्ये सुप्रीम कोर्टानं काय केला निकाल दिला आणि या केसमध्ये अकरा जज होते बेंचवर यामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हणले की संसदेला मूलभूत हक्क मूलभूत हक्कांमध्ये सुधारणा करण्याचा काहीही अधिकार नाही आणि त्यानुसार जे बँकेचे राष्ट्रीयकरण केले होते एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आणि प्रायवी पर्सेसचं जे अबॉल्युशन केलं होतं ते कोर्टानं या केस थ्रू अवैध ठरवलं आता प्रायवी पर्सेस काय आहे तर हे जे राजे महाराजे होते ना भारत स्वतंत्र झाल्यावर यांचं राज्य गेलं मग यांना सरकारने प्रॉमिस केलं होतं की के बाबा वार्षिक तुम्हाला काय आम्ही पैसे देत जाऊ त्यालाच प्रायवी पर्सेस म्हणायचं आणि त्या प्रायव्हेट पर्सेस मग कॅन्सल केले होत्या परंतु या गोलकनाथ केसनं हे जे दोन निर्णय होते ते रद्द ठरवून टाकले मग आता सरकारला आला राग आणि सरकारमध्ये होता इंदिरा गांधी इंदिरा गांधीने काय केलं मग घटना दुरुस्ती पंचवीस घटनादुरुस्ती सव्वीसवी घटनादुरुस्ती आणले आता ते पाहूया ह्या तीन घटनादुरुस्त्या काय आहेत त्या चोवीसवी दुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सरकारने सांगितलं की आता संविधानाचा कोणताही भाग संसद अमेंड करू शकते त्यामध्ये मूलभूत हक्कसुद्धा येतात आणि एवढंच नाही तर घटनादुरुस्ती विधेयक जे असेल ना ते राष्ट्रपतीकडे संमतीसाठी जर गेलं तर त्यांना कंपल्सरी त्याला संमती द्यावीच लागेल तर याच्यावर प्रश्न खुद्दा विचारले आहेत एम पी सीने हे महत्त्वाचं आहे चोवीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तरने केलेले पंचवीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तरने काय सांगितलं की हे जो राईट टू प्रॉपर्टी होता मालमत्तेचा अधिकार होता ना त्याच्यावर काही मर्यादा आणल्या आणि सव्वीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तरने प्रावी परिस्थिती जे आपण मागे पाहिले ते रद्द करून टाकले आणि हे जे राजे महाराजे यांना काही या अधिकार होते विशेष अधिकार तेसुद्धा रद्द करण्यात आले आणि काय झालं एकोणतीसवी दुरुस्त केली आणि त्याद्वारे केरळ राज्याच्या दोन कायदेनं नव्या स्कडूनमध्ये टाकण्यात आले ज्याला केशवानंद भारती यांनी चॅलेंज दिली तसेच हे राजे महाराजे कोळसा खान कंपन्या यांनी अशाच प्रकारच्या ज्या सुधारणा केल्या होत्या त्यांना चॅलेंज दिली आणि ह्या सर्व केसेस मग केशवानंद भारती केसेसमध्ये घेण्यात आली आणि तेरा जजचा बेंच का बसवला कारण गोलकनाथ केसमध्ये अगोदर आपण निर्णय सुप्रीम कोर्टाने अगोदर निर्णय दिला होता की मूलभूत हक्क सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला नाही मग आता त्या जजमेंटला जर ओव्हर करायचं असेल तर आपल्याला जास्त जजेसचा बेंच पाहिजे तर मग गोलकनाथ केस अकरा जजेसचा बेंच होता तर आता इथे केशवानंद भारती तेरा जजेसचा बेंच बसवला मग ह्या केसमध्ये निर्णय देण्यात आला आता तेरा जजेसपैकी पण सहा जज म्हणाले की संसदेला संविधानामध्ये मूलभूत हक्कामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आहे परंतु सात म्हणाले की संसदेला तसा अधिकार आहे परंतु मूलभूत पायामध्ये ते बदल करू शकत नाहीत म्हणजेच म्हणजेच मूलभूत पायाचे जे तत्व आहे ते या केसमध्ये मांडण्यात आले मग मूलभूत पाया काय असतो हे या केसमध्ये सांगितले का तर मूलभूत पाया काय असतो ह्या केसमध्ये सांगितले नाही मग ते केस, केस बाय केस बेसिस सुप्रीम कोर्ट हायकोर्ट डिसाईड करत असते आतापर्यंत फेडरलिझम फेडरलिझम म्हणजे काय समजा केंद्र आणि राज्य राज्याने केंद्राच्या आगी जायचं नाही केंद्राने राज्यांवर राज्या कुरगोडी करायचं नाही दोघांनी समयराम्याने बघायचं हे फेडरलिझम हे मूलभूत पाया आहे बेसिक स्ट्रक्चर आहे सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता सर्व धर्म समान आहेत कोणताही धर्म वर नाही कोणताही धर्म खाली नाही हे सुद्धा आपला मूलभूत पाया आहे सेपरेशन ऑफ पॉवर न्यायव्यवस्था संसद यांना वेगवेगळे अधिकार आहेत आणि त्यांच्या अधिकारामध्ये एकमेकांनी इंटरफेअर करू नये फ्री अँड फेअर इलेक्शन्स वगैरे हे अशा काही केस बाय केस ह्या गोष्टी मूलभूत पायामध्ये बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतात हे डिफरंट केसेसमध्ये सांगितलेले आहे नंतर काय झालं केशवानंद भारती केसचा निकाल लागला आणि जस्टिस सिकरी मग रिटायर झाली रिटायर झाल्यानंतर काय झालं हे जस्टिस सिक्री म्हणजे सी जे आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया सरन्यायाधीश होते मग ते रिटायर झाले ते रिटायर झाल्यावर हो काय झालं की ए एन रे यांची नेमणूक केली पण यांची नेमणूक कॉन्ट्रोव्हर्शियल होती कॉन्ट्रोवर्शियल का होती कारण का का सरन्यायाधीश जे असतात ना ते सिनियर मोस्ट जज ऑफ द सुप्रीम कोर्ट असतात परंतु तीन सिनियर मोस्ट सुप्रीम कोर्टात जज डावलून ह्या ए एन रे यांची नेमणूक केली होती म्हणजेच आपण म्हणू शकतो की इंदिरा गांधी यांच्या हातातले बाहुले होते मग आता सरकारच्या विरोधात निर्णय गेला तो केशवानंद भारती केसमध्ये मग यांनी काय केलं अजून ते राज्याचा एक बेंच बसवला कशासाठी बसवला तर केशवानंद भारती केसचा रिव्ह्यू करण्यासाठी मग यांना विचारलं की बाबा हा रिव्ह्यू करायचा असं कोणी विचारलेलं आहे म्हणजे या रिव्ह्यूची डिमांड कोणी केलेली आहे तर यांनी सांगितलं की तामिळनाडू राज्याने केलेली आहे त्यानंतर मग त्यावेळी जे ॲडव्होकेट जनरल होते तामिळनाडूच्या महाधिवक्ता होते ना ते म्हणले की नाही आमच्या राज्याने तर असं काही डिमांड केलेलीच नाही मग हे पडले जस्टिस एन तोंडावर मग मग दुसऱ्या दिवशी हा बेंच रिझॉल्व्ह केला त्यांनी म्हणजे बघा हा प्रयत्न होता किशवानंद भारती केस जजमेंटला बदलण्याचा आणि आपल्या सुदैवाने बरं झालं ते झालं नाही या मूलभूत पायाच्या तत्वामुळे आपले जे संविधान आहे ना आता ते एकदम स्ट्रॉंग आणि रोबूश बनले आहे म्हणजे काळानुसार आपण आता बदल तर करणार परंतु काही गोष्टी आहेत ज्या आपण बदलायला न पाहिजे आणि त्या बदलू नाही शकणार आपण ह्या मूलभूत पायाच्या तत्वामुळं जसं की समजा आता आपलं आपले, आपले जे राष्ट्रपती आहेत बरोबर ते लोकांद्वारे निवडून दिले जातात म्हणून आपण रिपब्लिक आहेत परंतु आपण काय केलं नाही राष्ट्रपती जागी आता काय असणार राजा असणार एका व्यक्तीची निवड होणार तो राजा असणार आणि तो तोच सगळा कारभार पाहणार पंतप्रधान वगैरे कोणी काही नसणार म्हणजे राजेशाही मोनार की मग हे असं करता येईल का नाही असं का नाही करताना कारण हा मूलभूत पाय आपला संविधानाचा रिपब्लिक आपण जे रिपब्लिक आहोत ते मूलभूत पाय आहे आपला आपल्याला तो बदलता येणार नाही त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे आशा करतो हा आयुष्य तुम्हाला समजला असेल ऑल द बेस्ट थँक्यू